ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब पण केलं असेल फॉर शुअर, कारण आपले मोठे युट्यूबर आहेत माझ्यासाठी तरी. येते ना की कलाकार बनते नाही हात को लकीरों से, कला को ढूंढ तो खुद ब खुद बनता जाएगा. तो उसी तरह जो घर होईल ना एकदम भरून येणार आहे पप्पांच्या आठवण. तो मंगळवार आहे म्हणून आत्मय सर्व मार्केट भरलंय, 100 ला 2, 4 वर 1 फ्री. क्या बात है, कमीत कमी 30-35 पेप्सी दोघांनीच खाल्ले विचार. सुरू झालं इकडे सॉल्ड कर मी सिरियसली. तर लालांचे असे रो हाऊसेस उभे केलेत. नमस्कार मंडळी, तुमचं आपलं यूट्यूब कर्नाटका मनापासून स्वागत आहे. आज मी व्हिडिओ खूप लेट सुरू केला आहे, म्हणजे वाजलेत संध्याकाळचे बरोबर 5:45 आणि आज तारीख आहे 30 ऑक्टोबर. तसं मी लास्ट वॉक मी बोललो होतो की आज माणसं येणार आहेत, आपलं स्लॅबचं काम सुरू होईल वगैरे, पण आय थिंक सो त्यांची अजून भात कापणी वगैरे बाकी असेल. आज कोण नाही आलं आहे तर आय थिंक उद्यापासून येतील. पण मी कॅमेरा हाता ह्याच्यासाठी घेतला आहे कारण आपण खास चालू आहे लांजामध्ये एका व्यक्तीला भेटायला, म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असालच फॉर शुअर. मी नाव आत्ता सांगणार नाही, तसंही तुम्ही टायटलमध्ये आणि थंबनेल पाहिलं असेल तरी, पण मी लांजामध्ये गेल्यावर सांगेन. ॲक्च्युली तो आता निघाला राजापूरवरून, राजापूरवरून येणार आहे, तो लांजाला स्टॉप करतो आणि मग पुढे जाणार मुंबईला. तर त्यांनी मला फोन केला की भाई मी निकल राहो, मिळतं लांजामे, आणि आमचं खूप दिवसापासून पेंडिंग होतं भेटणं, तर फायनली आपण आज भेटतो आहे. तर तो लांजामध्ये येऊन पोचलेला आहे, आपण बसूया आपण स्कूटीवर आणि निघूया डायरेक्ट, भेटतो तुम्हाला लांजामध्येच. तर मंडळी आपण लांजामधून पोचलेलो होतो, तर आपण ज्या भाईचं आपण बोललो होतो ना ते आलेले आहेत. राहित भाई, राहित भाई, याचं इंट्रोडक्शनची काही गरज नाही आहे, तुम्ही ह्याला गॅरंटी ओळखत असाल. ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब पण केलं असेल फॉर शुअर, कारण आपले मोठे युट्यूबर आहेत माझ्यासाठी तरी. म्हणजे कसं आहे ना, ज्या व्यक्तीने आपण बघतो त्यांना भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. खूप बरं वाटलं भाई भेटून, मला पण खूप बरं वाटलं भेटून. खूप बरं वाटलं. म्हणजे आमचं प्लॅनिंग चालू होतं, मुंबईला एकदा आला होता मी नव्हतो, तेव्हा तो एकदा आला मुंबई तेव्हा मी तो हा नव्हता. मी आता गावी गेलो, गावी आम्ही क्रॉस केलं एकमेकांना तरी भेटलो नाही. मी गावी मी आलो होतो, तुला फोन केला तो तू उचलला नाही, आणि तू केला तो मी उचलला नाही, कारण मी बाईकवर होतो. असं झालं होतं, म्हणजे खूप आमचं छोटी बोलतात नशिबात भेटायचं असताना कुठेही भेटतो आपण, भेटतो लांजामध्ये. और कहते ना कि कलाकार बनते नहीं हाथ को लकीरों से, कला को ढूंढते खुद ब खुद बनता जाएगा. तो उसी तरह से मतलब अपने प्रोफेशन को भी फॉलो करते हैं, अपने पैशन को भी फॉलो करते हैं ना. सही बात, तो प्रोफेशन और पैशन को फॉलो करते हुए यूट्यूब करते काफी अच्छा लगता है इनकी वीडियोस देखने, क्योंकि इनका फैमिली सपोर्ट अपनी तरह जिस तरह से अपने को अपनी फैमिली सपोर्ट करती है उसी तरह से इनको इनकी फैमिली सपोर्ट करती है. तो सपोर्ट होना बहुत जरूरी है. हाथों की 5 उंगलियां एक तरह नहीं होती, मगर कुछ काम करना पड़ता है, पांचों को एक साथ जोड़ना पड़ता है, तब जाकर काम होता है ना. एक नंबर. सही बात, अच्छा लगा सैंडी भाई से मिलकर. बोला लांजा में अभी हम लोग आए हैं, इनके यहाँ पर आए, इनके नगरी में आए हैं, तो मिलना जरूर है. आणि माझं पण ऑफिसचं काम चालू होतं, वर्क होतं. साहेबांनी फोन केला खास की मी लांजा क्रॉस करतोय, चालेल मुंबई जा रहा ना. मुंबई जातोय. तर बोला काही झालं तरी आपण 10 मिनिटं होईल ना आपण भेटायचं, म्हणून खास आलो खास साहेबांना भेटायला. आणि काय नाही, खरोखर म्हणजे खूप बरं वाटलं, खूप आनंद भेटला. आणि याची कॉमेंट्री तर एक नंबर आहे, खूप वेळेला बघितली आहे मी कॉमेंट्री, खूप ऐकली आहे मी. लांजा आला होता, म्हणजे विचार करा, कॉमेंट्री खूप फेमस माणूस आहे. आणि याचं काय काय आता तुम्ही ऐकलं असेल, एक एक काय शब्द बोलतात यार सिरियसली. हे मला बिलकुल दमणार नाही फॉर शुअर, हे बिलकुल लिहून देतो, हे फक्त याच आहे पण दमतं. खरोखर सही बोला, आप इतना अच्छे से बात करतो ना यार, वो अलग ही लगता है, सीरियसली अलग ही लगता है यार. कसं असतं यार, मतलब आउट ऑफ दी वर्ल्ड लगता है यार, इतना अच्छा लगता रहा यार. वो बड़ा स्टिक आप आजकल नहीं करते क्या? आज नहीं लाया, आज नहीं लाया. हाँ, क्योंकि वो बोला हमेशा जो मोटे स्टिक असतो असं लांबून बोलतो, तर वो यहाँ पे रिकॉर्ड करतो. कुछ नहीं, मैं माइक यूज ही नहीं करतो. तो वैसे म्हणजे एवढा लांबून आवाज साहेबांचा जातो, म्हणजे ऍक्च्युअली आवाज मोठाच आहे, म्हणजे एवढी हाईट मोठी, एवढा आवाज साहेबांचा मोठा आहे. चलो थँक्यू सो मच, थँक्यूबद्दल. यस, आपण आता पुन्हा भेटत जाऊ. वापस कभी वापस अभी दीदी को छोड़ के वैसे. अच्छा, वैसे रिटर्न. हा, तो मैं तू गावी आहे ना, कुठे घेतली? कातळी, राजापूर. तिकडेच आहे म्हणजे आता रत्नागिरी नाही आहे? रत्नागिरीला ना, रत्नागिरी माझं डिस्ट्रिक्ट आहे. तसं हा, तसं आता मी इकडे आहे, 5 तारखेला जाणार मुंबईला आणि परत येणार आहे मी. दिवाळीची सुट्टी आहे ना, हा म्हणून आलो. ऍक्च्युली आमचं घरचं काम पण चालू आहे त्यासाठी. हा, म्हणून मी आणि आई मग परत येणार आहे, थांबणार आहे 2-3 महिने आम्ही इकडे आहोत, तर परत भेटणं होईल आपण. तर मी तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये सांगतोय, घरी एकदा या. नक्की 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 येणार. हा नक्की, जेव्हायला नक्की. चला, थँक्यू थँक्यू. तर आपले राहित भाई चाललेत या गाडीतून. राहित भाई, बाय 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 बाय. चालले शेवटी, फायनली चाललेत बाबा, मुंबईला चाललेत साई ट्रॅव्हल्सने. खूप बरं वाटलं भेटून. आपण जाऊया आता डायरेक्ट लांजाला, आपल्या घरी. म्हणजे तर मंडळी हा आहे द नेक्स्ट डे 31 ऑक्टोबर. काल मी राहित भाईला भेटलो होतो, राहित सोलकर ब्लॉग्स. मस्त माणूस आहे, एक नंबर माणूस आहे. खूप बरं वाटलं भेटून त्याला, म्हणजे आपण ज्याची व्हिडिओ बघतो तो आपल्याला भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मस्त माणूस आहे, एकदम दिलखुश माणूस आहे. असंच आपल्याला सर्व कोकणी युट्यूबरना भेटायचं आहे, आपल्याला सर्वांना भेटायचं आहे.
तर हळूहळू सर्वांना भेटू आपण, कारण भारी वाटतं जे कोकणी युट्यूबर्स किंवा कुठच्या युट्यूबर भेटतो ना आपला खूप भारी वाटतं. सर आजचा दिवस पण काय नाही, आपण सकाळी उठलो, लाईट गेली होती, मग त्यानंतर ऑफिसचे कामं वगैरे संपवली, जेवलो आणि जस्ट मी आता पाणी वगैरे मारलेलं आहे सर्वीकडे, कारण कसं तीनदा पाणी मारलं लागतं दुसऱ्यान तरी, म्हणजे खांब जर अजून स्ट्रॉंग होतील त्यासाठी. आणि कसं आहे ना, हे घर घराचं काम करताना ना पप्पांची खूप आठवण येते, कारण हे पप्पांचं स्वप्न होतं घराचं स्लॅब वगैरे लावून गच्ची करायची, त्यांना ते पाहायचं होतं, त्यांना तिकडे राहायचं होतं, पण काय दुर्दैव आहे ना, देवाच्या मनात काय होतं आणि पप्पाला घेऊन गेले ते. कमीत कमी पप्पांनी हे स्लॅबचं घर पाहिलं असतं ना, थोडं वेळ राहिलं असतं ना, तरी खूप बरं वाटलं असतं, म्हणून त्यांचं आपण स्वप्न पूर्ण करतो आहे, खूप मिस करतो आहे. जो घर होईल ना एकदम भरून येणार आहे पप्पांची आठवण, फुल गॅरंटी आहे. जो काम होत असेल ना तर पप्पा तिकडे खुटी टाकूनच बसले असते आणि हळलंच नसते, असं कर तसं कर. आणि मग खूप काय केलं असतं त्यांनी, म्हणजे आम्ही त्या आयुष्यून खूप कमी करणार आहे, आतलं डेकोरेशन म्हणा किंवा वगैरे, पप्पाकडून खूप काय केलं असतं, त्यांना खूप आवडत, खूप हौशी माणूस होते ते. अशा हौशी माणसांना देव का घेऊन येतो मलाच कळत नाही अजूनपर्यंत. आय नो सर्वांना एकदा जायचंच असतं, पण इतक्या लवकर असं जाऊ दे. आता याच्या पुढे आपण काय बोलू शकतो, देवाच्या पुढे कोणी काय, किस्मतच्या पुढे कधी कोणी काय बोलू शकतं का, तर त्यातला भाग येतो. चला मग आता आपण कॅमेरा ठेवू, जर संध्याकाळी लांजा वगैरे गेलो तर तुम्हाला मी थोडंफार लांजा वगैरे नॉर्मल जे काय करू दाखवेन, म्हणजे आपलं एक प्रकारचं असं लाईफस्टाईल व्लॉगच आपण करतो असं म्हणू शकतात. वाजलेत बरोबर 11:30 आणि आपण निघतोय जायला आता लांजामध्ये, थोडंफार जरा सामान घ्यायचंसाठी आपण जाऊ लांजामध्ये. चला निघतोय आता लांजाला. अमू इकडे काय टाइमपास करते माहीत नाही, बघा हे बघा पार्टी उभं राहून काय टाइमपास करते, हे बस ना लवकर. आता आपण इकडे आपणा बाजारला आलो आहोत, घेतोय सामान बिस्किट वगैरे. बाबू काय घेऊन घेतलं, कुठचं घेऊ अजून, कुठचं घेऊ अजून बेबी, हां आपले बॉर्बन कुठची घेते, चाय पावडर सोसायटी ही रेडवाली एक नंबर लागते ह्याच्यापेक्षा, हो ना, मसालावाले सामान चालू आहे. वा पोरगी हेल्प करते, चला 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 चला, हां ठेवून द्या ठेवून द्या ठेवून द्या. ही लिस्ट आहे आणि सामान घेतो आपण आता, क्या बात ठेव इकडे रवा. तर मंडळी आपण आता आपणामधून बाहेर पडलेलो आहोत, तर मी पुन्हा तुम्हाला काय मंगळवारचं मागे दाखवत नाही, कारण तू सेम काम लास्ट टाइम मी केलं होतं, म्हणून पुन्हा करणं काय पॉईंट नाही आहे. आता आपण भाजीपाला घेऊ आणि आपल्याला कप वगैरे घ्यायचे ते घेऊ आणि मग जाऊ डायरेक्ट घरी. आज मंगळवार आहे म्हणून आत्मय सर्व मार्केट भरलं आहे, आता तर आत्मय पूर्ण खाली असतं. सर्व इकडे भाजीपाला म्हणा धना जिरा वगैरे खारी बिस्किट तो सर्व मिळतं आणि खूप व्हरायटीमधून स्वस्तमध्ये मिळतं. आता आपण घेतो भाज्या, तर आपण इकडे घ्यायला आलो आता कप. घरी जरा कप फुटले होते, ताईबुळे 6 कप घेऊ नये, साधेवालेच घ्यायचे आणि खूप व्हरायटीमध्ये कप येतात हे बघा, क्या बात आहे. इकडे पण मस्त आहेत, हां हे मस्त, पण लहान आहे याच्यामध्ये, आता किती पुरणार आहे व्हरायटी बघा कपची यार, एक नंबर आहे, एक नंबर आहे ना. तिकडे पण लावलं त्या साईडला सर्व सही आहे. हां कुठची वाली घेऊया, खूप व्हरायटी आहे बघू दे. हे पण बरोबर हे 120 ला 6 आहेत, हा एक मस्त आहे, हा एक मस्त आहे, सही आहे. हे सर्व 120 ला 6, खालचे 100 ला 6 आणि वरती आहेत ते जरा महाग आहेत, 200 वगैरे असतात. हे भाईवाले 100 ला 2, 4 वर 1 फ्री, क्या बात आहे, सही आहे. तर फायनली आपण हे वाले घेतले 6, एक नंबर आहेत ते, हां मला असे खूप आवडतात. तर कधी पण तुम्ही आलात ना मंगळवारच्या मार्केटमध्ये तर ह्यांच्याकडून नक्कीच कप ट्राय करा, मस्त आहेत आणि स्वस्त आहेत. तर इकडे आलो आपण आता महालक्ष्मी बेकरीमध्ये खारी आणि टोस्ट घ्यायला, आणि बाबूला असं काय आवडतं, हे काय आहे फनी बिनी काय आहे, नाही आहे बिजू आवडतं, इकडे फणी नाही आहेत, ते फणीवाला काय ते आयटम आवडतो तुला, इकडे नाही आहे ते, दुसरं घ्या बाबा इथं हो ना. तर आपण आता एक बटरचं पॅकेट आणि एक खालीचं पॅकेट घेतो, किती आले 120. तर इतकी गर्मी होते ना, तर लिंबू सरबत हे मस्त आहे, तर आपण तेच प्यायला आलो इकडे आता.
आणि हे पिऊन डायरेक्ट आपण थेट आपल्या घरी लांजामध्ये दोन ना बरं वाटलं मुजून पिऊन. तर आपण लांजावरून ह्या दुकानात आलो आहे, म्हणजे इथे समोर आपलं इथून घर आहे, इथून समोर दुकान असतं, इकडे बाबा असायचे अगोदर, आता नाही येत ते. आता इकडून थांबूया आपण पेप्सी, आम्हाला तर इकडे एक म्हणजे पेप्सी आवडते खूप हिला पण, म्हणजे आल्यापासून म्हणजे हिला येऊन ऑलमोस्ट 10 दिवस झाले असतील, आणि 10 दिवसामध्ये कमीत कमीत 30 ते 35 पेप्सा पिऊन खाल्ले आहेत ना. आता पण 10 आलं, काल पण 10 कमीत कमी 30-35 पेप्सा दोघांनीच खाल्ले आहेत, विचार करा. काय माणसं एवढं आवडतं त्यांना कळत नाही बघा. एक वाली पेप्सी. I just love it. Thank you. झाले सुरू झाले इकडे. नाही तुपाचे ऑप्शन मला पण आवडतं. आपण मुंबईमध्ये जास्त, मुंबईमध्ये ॲक्च्युली मिळतच नाही आता, गावी फक्त मिळतात ते. आणि इकडे आलो की आपण खातो फॉर शुअर. मी कमी खातो, अमू आणि बाबू जास्त खातात. आणि हा फ्लेवर कसला आहे? कोकमचा फ्लेवर आहे. वा, हा तर मी एकच खाणार आहे, डोंट वरी, मी एकच खाणार आहे. आणि एक आईला द्या. बाय 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 बाय. तर मंडळी आपण पुन्हा चालो लांजामध्ये. आपली गाडीला ना लाईट नाही आहेत, लाईट खूप कमी आहेत, म्हणजे इकडे ही वाली जी लाईट आहे ना, ही वाली जी लाईट जी आहे ह्याचा फोकस रात्रीचा नीट पडत नाही. तर आपण आपल्या गाडीचे दोन लाईट काढले होते बघ, हे वाले, हे दोन लाईट काढले होते ना, तर हे आपण इकडे फिट करणार आहे या साईडला. असं थोडा तरी प्रकाश पडलेला रात्रीचा, जरा पण प्रकाश पडत, म्हणजे ही लाईट काही कामाचीच नाही आहे. आपल्या गॅरेजवाला आहे लांजामध्ये, जेव्हा आपण मुंबईला जातो ना तेव्हा आपण ही गाडी त्याला देतो, तो वापरतो, आणि जेव्हा परत लांजा देतो तो परत तो गाडी आणून सोडतो. आणि काय होतं, गाडी तरी चालू राहते, म्हणजे गाडीला काय बॅटरी बिटरी लाईफ जरा बळी राहते त्यासाठी. तर इकडे आपण पोहोचलो आहेत या गॅरेजजवळ, राज ऑटो गॅरेज. रमेश जाधव काका इकडे असतात, आता बाहेर गेले ते मला मी येतो म्हणून. म्हणजे कसं आहे ना, लाईट लावली ना तर काय टेन्शन नाही त्यासाठी, बिंदासपणे आपण रात्री लेट झालं तर आपण बिंदासपणे आपण येऊ शकतो घरी त्यासाठी. तर त्यांना आपण दिलेलं आहे गाडी, ते बोल संध्याकाळी 4 रेडी होईल, ते फोन करले की आपण जाऊ आणायला. आणि गर्मी सॉलिड आहे यार, सॉलिड म्हणजे सॉलिड गर्मी आहे सिरियसली. हे पोलीस वसाहत आहे, पोलीस वसाहत हे वाला. आणि आपण इकडून स्ट्रेट चाललो आहे आपल्या घरी. ॲक्च्युली आपल्या घराकडे जायला आपला 3 रस्ते आहे, तिकडे आपण गाडी दिली आता काकांकडे ना, तिकडून पुढे गेलात लेफ्ट मारलं की तिकडून रस्ता एक आहे, आणि इथून राईट मारला तर एक रस्ता आहे, आणि पुढचा आपला जावडेवाला. तुम्ही विचार करतो आहे कुठून जाऊ, इकडून जाऊ का पुढून जाऊ, पुढून थोडं लांब पडलं मला असं वाटतं तरी, आपण हा राईटच मारू बरं पडेल. लांजामध्ये तुम्ही पाहाल ना खूप सारे असे बिल्डिंग उभे राहिले आहेत, मग लोकं लहान लहानचे फ्लॅट घेऊन पण राहतात, लहान मोठे असे फ्लॅट्स वगैरे इकडे अवेलेबल आहेत. आणि इकडे आहे महिला आश्रम, हा बघा हे महिला आश्रम आहे इकडे, हे झालं हे बघा, हे ते महिला आश्रम आहे बघा इकडे आतमध्ये, हा पूर्ण एरिया त्यांचा आहे हा वाला. आणि तसंच पुढे गेलात ना तर लालांचे असे रो हाऊसेस उभे केलेत मस्त, म्हणजे एक साई समर्थ रेसिडेन्सी म्हणून एक पूर्ण हा कॉम्प्लेक्स आहे, ते रो हाऊसेस वगैरे अवेलेबल आहेत. आता सर फुल झाले असतील, मस्त केले. आता ॲक्च्युली आमचा पण म्हणजे खूप अगोदर 25-26 वर्ष अगोदर आमचा पण असा विचार होता असं कुठे फ्लॅट वगैरे घ्यायचा, पण त्याच्यानंतर पण त्यानंतर आमची आजी म्हणाली की आई पप्पांच्या मन झाले का माहिती नाही की स्वतःचं एक मोठं घर असलेलं बरं म्हणून आपण तिकडे जागा घेऊन घरच बांधलं मस्तपैकी. आणि ते खूप आणि मला असं वाटतं हे खूप चांगलं काम केलं आहे, कारण मुंबईला पण आपण असे लहानशा खोलीमध्ये किंवा फ्लॅटमध्ये राहतो, इथे आपको थोडी जागा मोठी जागा भेटली असती, पण तेवढं मोठं घर आपल्याला नसतं लाभलं. आणि शेवटी कसं आहे ना, आपण जेव्हा एका गावामध्ये येतो ना आपल्या, तर असं कसं आपलं मोठं घर पाहिजे, पावलं अंगण पाहिजे, झाडं झोडपी पाहिजे, विहीर वगैरे पाहिजे, तर जरा असं गाव वाटतं, गावसारखं घर वाटतं. नाही तर परत फ्लॅटमध्ये राहणार तर काय पॉईंट नाही, त्या रूममध्ये राहणार काय पॉईंट नाही, तिथं आपण मुंबईला पण करतो. म्हणून पप्पा किंवा आईने किंवा आजीने किंवा काकाने कोणी पण जो डिसिजन घेतला आहे घर बांधण्याचा एक नंबर आहे सिरियसली. आता कुठे गावी यायला बरं वाटतं, आपलं घरमध्ये राहणं खूप मजा वाटते. आणि इकडे शाळा आहे लेट एकनाथ राणे इंग्लिश मीडियम हायस्कूल, हे मी दर टायमाला दाखवतो इथून पास होताना,
इथून आपण लेफ्ट घेतोय स्ट्रेट जातोय. आता एक काम करतो, तुम्हाला डायरेक्ट मी आता घरीच भेटतो, मध्ये सर्व मी दाखवलं दाखवतो त्यासाठी.